चलो सर खड़ा करो उनको, एक मिनट करो डरो सर, बोला ले ले तो नाका या ठिकाणी एका ब्रिजच्या खाली एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आले होते 22-11 सकाळी 8:30 दरम्यान। त्याची इसम अनोळखी अशी, त्याची इसम तो अनोळखी होता, फक्त एक बंगाली बाबा या नावाने त्याला ओळखलं जातं इतकी माहिती आमच्याकडे होती। नंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर, क्राईम पी आय श्री कदम शिवकर, त्यानंतर डमाळे आणि इतर स्टाफ त्यांनी 2-3 दिवस दुसऱ्याच दिवशी अथक मेहनत करून आजूबाजूच्या परिसरातून माहिती घेऊन आणि त्यांच्या गोपनीय सोर्सद्वारे त्याला बंगाली बाबा असं ओळखलं जातं अशी माहिती काढली आणि त्याचे आजूबाजूच्या परिसरातील एका स्त्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याची सुद्धा दुसरी माहिती त्यांना मिळाली होती। त्या माहितीवरून आम्ही 2 आरोपी अटक केले। आरोपी नामे मोनू राजकुमार दीक्षित आणि हेमेंद्र फेकू गुप्ता, त्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आणि यापैकी मोनू दीक्षित याच्या नात्यातली जी एक स्त्री आहे त्या स्त्रीबरोबर सदरच्या आरोपीचे अनैतिक संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे आणि या माहितीवरूनच त्यांनी सदरचा फोन केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। दोन्ही आरोपी यांना 22-11 रोजी अटक करून त्याची कस्टडी घेतली आहे आणि 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे।